नमस्कार मित्रांनो, टेक्नोअथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे. आणि 10 ऑक्टोबर ही तारीख निश्चित झालेली आहे आणि आजीदादांनी हे स्पष्ट पण केलेलं आहे. तर नेमकं बातमी काय आहे आणि या 10 ऑक्टोबरला नेमकं काय होणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला 10 ऑक्टोबरला नेमका कोणता फायदा होणार आहे तर याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपल्या तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. बघा लाडक्या बहिणींनो, महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. पुढील 5 वर्षे ही योजना सुरू राहील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परळी जिल्हा बीड येथे जनसन्मान यात्रेच्या सभेप्रसंगी दिले. तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे 3000 रुपये नेमके कधी मिळणार आहे तर याची सुद्धा माहिती अजितदादांनी याच सभेमध्ये डिक्लेअर केलेली आहे. तर बघा, मंगळवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर येथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण व नागरिकांच्या संवाद सभेत अजितदादा बोलत होते आणि या प्रसंगी अजितदादांनी मोठं स्टेटमेंट केलेलं आपल्याला दिसून येईल की त्यांनी सांगितलेलं आहे की महिला भगिनींचे हे पैसे तर मिळणारच आहे. 10 ऑक्टोबरला सर्व महिला भगिनींच्या खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये जमा होणार आहे. तर बघा, या प्रसंगी अजितदादा काय म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे शहरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केल्याने विरोधकांना मळमळ होत आहे, परंतु आम्ही ही योजना यापुढे चालूच ठेवणार आहे. भाजप सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी, महिला मुलींसाठी, होमगार्डसाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढेही विकासासाठी केंद्र सरकारची मदत घेण्यात येईल. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. बीडला विमानतळ करण्यात येईल, त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढतील व बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलताना व्यक्त केला. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता चिंता करणे सोडून द्या आणि आपल्या खात्यावर 10 ऑक्टोबरला हे पैसे जमा होतील. म्हणजे आता उरलेले आहे फक्त 9 दिवस आणि 10 ऑक्टोबरला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज परळीच्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं आहे की ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे लगेच 10 तारखेला जमा सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे. तर अशा प्रकारची गुड न्यूज या ठिकाणी होती. त्यामुळे आता चिंता करणे सोडून द्या आणि फक्त 10 ऑक्टोबरची वाट बघा. 10 ऑक्टोबरला आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होते या व्हिडिओमध्ये. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.